हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 18 जानेवारी 2024 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर प्रश्न आहे, राजस्थानने त्यांची आरोग्य विमा योजना डॅश एकत्रीकरण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेची करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे चिरंजीवी योजनेचे. तर राजस्थानने त्यांची आरोग्य विमा योजना चिरंजीवी योजनेचे एकत्रीकरण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे चिरंजीवी योजना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पर्यटन मंत्रालयाने डॅश स्वदेशी दर्शन 2.0 योजनेत समावेश केला. उत्तर आहे डेब्रिगड वन्यजीव अभयारण्याचा. तर पर्यटन मंत्रालयाने डेब्रिगड वन्यजीव अभयारण्याचा स्वदेशी दर्शन 2.0 योजनेत समावेश केलेला आहे. तर स्वदेशी दर्शन कार्यक्रम 2015 भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेला होता. ही 100% केंद्राची अनुदानित योजना आहे. तसेच डेब्रिगड वन्यजीव अभयारण्य ओरिसाच्या बरगड जिल्ह्यातील हिराकूड धरण महानदीजवळ आहे. तर ओडिसाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसाची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी झाली. जिल्हे 30. मुख्यमंत्री नवीन पटनायक. विधानसभा जागा 147. तसेच भाषा आहे ओडिया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केलेले आहे? उत्तर आहे प्रयागराज येथे. तर UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज या ठिकाणी पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केलेले आहे. उत्तर आहे प्रयागराज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फ्रान्स व जर्मनी भारताच्या कोणत्या योजनेसाठी 100 दशलक्ष युरोची मदत करणार आहे? तर उत्तर आहे अमृत 2.0. तर फ्रान्स व जर्मनी भारताच्या अमृत 2.0 या योजनेसाठी 100 दशलक्ष युरोची मदत करणार आहे. तर अमृत या योजनेचा फुलफॉर्म काय आहे? तर अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असा हा अमृत या शब्दाचा फुलफॉर्म आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा कोण पहिला आशियाई कर्णधार ठरलेला आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केपटाऊन येथे भारत व कोणत्या देशासोबत खेळण्यात आलेल्या कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरलेला आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे प्रिटोरिया. मोठे शहर आहे जोहान्सबर्ग
भाषा 11, राष्ट्रप्रमुख जेकब झुमा, स्वातंत्र्य दिन 31 मे 1910, चलन दक्षिण आफ्रिकन रँड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेले रश्मी शुक्ला या कोणत्या बॅचच्या IPS ऑफिसर आहे? तर उत्तर आहे 1988 बॅचच्या IPS ऑफिसर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळालेले आहे? उत्तर आहे 2005 या साली उत्कृष्ट सेवेसाठी रश्मी शुक्ला यांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? उत्तर आहे रेशीम. तर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. तर या योजनेचा कालावधी आहे 2021-22 ते 2025-26. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा ही उत्तर प्रदेश या राज्यात सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे कोणाच्या हस्ते देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले? उत्तर आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते. उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले. उत्तर आहे राजनाथ सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे 100 नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सध्या देशात किती सैनिकी शाळा आहे? सध्या देशामध्ये 33 सैनिकी शाळा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे डॉक्टर माधव कुसेकर यांची महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे डॉक्टर माधव कुसेकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडली? उत्तर आहे भुवनेश्वर येथे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावा सेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे? उत्तर आहे शिवडी ते न्हावा सेवा. तर या सेतूची लांबी आहे 22 किलोमीटर. सुरुवात शिवडी मुंबई येथून, शेवट जवाहरलाल नेहरू बंदर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे,
डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 कोणत्या देशात होणार आहे? उत्तर आहे पाकिस्तान येथे होणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.